गुड मॉर्निंग गाइस, आज अपन जाणार आहे कोरेगड आपल्या महाराजांच्या गडावर। तर हा आपला पाचवा ब्लॉग आहे, तर बघा कसा आहे ब्लॉग, तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे जाता जाता। तर बघा ब्लॉग कसा आहे। आज आपल्या सोबत आहे रजत, रोहित, अनिकेत, अथर्व, अफजल, करण, साहिल, भावेश, रोहन, साईराज आणि आपला मॉडेल विवेक, माहिती आहे ना तुम्हाला। चल मग गडावर भेटू। सो हे गाईज, आता आपण आपल्या डेस्टिनेशन पाशी पोहोचलेलो आहे। तर आपण कोराईगडच्या पायथ्याशी आहे आणि आता वाजलेले आहे सकाळचे 7:15 आणि तर आता आपण निघतोय। आणि ह्या कोराईगड साठी दोन रस्ते आहेत, आपण जे आलोय तो आहे पेठशापूर आणि एक मागून आंबेगाव मधून पण रस्ता आहे। तर चला आपला आजचा ट्रेक सुरू करूया। जय भवानी, जय शिवाजी। तुमचा एक्सपीरियंस सांगा सगळे, कसा होता आतापर्यंत? एकदम मजे। गाईज, बोलण्यापेक्षा दाखवलेलं बरं। वेगची पॅन्ट बघा तुम्ही, त्याला लेड ड्रेसिंग मारून आले म्हणून यांची पूर्णपणे वाट लागली। ओके गाईज, बघा गाईज तुम्हाला बघा लोकेशन दिसत असेल, मेन लोकेशन। फीलिंग सॉरी फॉर यू ब्रो। सररर होलिका जले, शत्रु राख में मिले हमने, जब जब शमशीरे ताने है माहे भवानी। नन नन आंधिया उठे, शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठाने है माया भवानी। हम सब मर्द मावड़े बड़े खुद्दार है, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश ना झुके, तेरी लाज हम रखे, तेरे चरण की शपथ माँ जगदम्बे है माया भवानी।
था तुमने उसमें रोशनी भरी। हे दान दिया भक्ति का, दान दिया शक्ति का, तूने ही तो झोलियां भरी। जो भी सो गाईज, आत्ताच रफ पॅच कवर झाला आहे, आता आम्ही थोडं पुढं आल्यावरती इथं पायऱ्या दिसतात असतील तुम्हाला, इथं गडासाठी पायऱ्या सुरू होतात। हम चट्टान से डटे कभी ना राह से हटे, हमने बात यही मन में ठाने गए भवानी। अब हर एक दिन स्वराज का त्योहार है, अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरणों की शपथ मां जगदम्बे है माया भवानी। हे गाईज, तर आपण आता किल्ल्याच्या फर्स्ट पॅच वरती आलोय, म्हणजे आपण आता अर्धगड चढलोय। तर इथं बघा गाईज, गणेश मंदिर आहे, आणि गाईज ह्या साईडला आहे ना, ह्या साईडला एक गुफा आहे, इथं ना राजा लोक आहे ना धान्य स्टोर करायचे। हे बघा, बघू शकता तुम्ही, इथं आता पाणी भरले कारण की आता पाऊस वगैरे पडले तर इथं पाणी भरले। तर बघा तुम्ही, बघू शकता गुफा खूप मोठी आहे ही गुफा। तर चला गाईज, तर गाईज आता आपण आलो मेन एंट्रन्सपाशी, म्हणजे तो आहे गणेश दरवाजा, हा मुख्य दरवाजा आहे आणि सर्वात पहिला दरवाजा आहे ह्या किल्ल्याचा। तर गाईज आता भरपूर वर्षापूर्वीचा हा किल्ला आहे, म्हणून 2 वर्षापूर्वी ह्याचे जे बुरुज आहे, तटबंदी आहे, अजून जे जे जिथं जिथं काय हे होते तिथे हे सगळं रिकन्स्ट्रक्शन झालेलं आहे। तर गाईज आता तुम्हाला थोडे सिनेमॅटिक बघता येईल, आणि गाईज खूप उंचावरती आहे हा किल्ला। चला तर गाईज बघूया आपण पुढं। तुझ्या कीर्तीच्या कथांना आम्ही पुसल कवच, तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तू वाच। सो हे गाईज, आता आपण किल्ल्यावर पोहोचलेलो आहे, तर या किल्ल्याची रुंदी आहे 2.2 किलोमीटर, बराच मोठा किल्ला आहे। त्याचं एक टोक तिकडे तर दुसरं टोक तिकडे, आणि ह्या गडावर भरपूर जागा एक्सप्लोअर करायला आहे, आणि ह्या गडाची बुरुज, तटबंदी आणि पायऱ्या ह्या 2 वर्षापूर्वी परत बनवल्या आहेत। कसे विसरतो रे आम्ही, अष्टपद अष्टपद महाराज गणपती भूपती सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वष्टित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर, श्री प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, सुपुत्र श्री संभाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊंचा विजय असो, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी।
टाक ती राख नव्याने जाग पेटू दे आग। सो गाइस, तर आता आपण आलोय गडाच्या पहिल्या टोकाला, म्हणजे या टोकाला। तर इकडे आता एक तोफ आहे आणि त्यानंतर माग एक छोटीशी पाण्याचं तळा पण आहे। तर आता फॉग तर भरपूर आहे, त्यामुळे आम्हाला लवकर लवकर हालचाल करावी लागणार आहे। तर आपल्याला त्या पॉईंटला पण जायचे, तर आपण त्या पॉईंटला जाऊन तिथले सिनेमॅटिक बघू आणि मग लवकर खाली उतरून घरी जाऊ। तर गाईज, तुम्हाला इथं माग दिसत असेल गाईज, हे ऍक्च्युली कोराय देवीचं मंदिर आहे, तिथं स्थापित मंदिर आहे। ते आता तुम्हाला फॉगमुळे थोडं कमी दिसत असेल, पण तिथं मंदिर आहे, तुम्ही येऊ शकता, पाया वगैरे पडण्यासाठी लोकेट करू शकता। ओके गाईज, तुम्हाला गडाबद्दल काही इन्फॉर्मेशन देतो गाईज। हा गड त्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत टोटल 2.2 किलोमीटर एवढा अंतराचा आहे गाईज। हा जनरली गड एका कोळी राजाचा होता, नाव नाही माहीत गाईज। तर हा गाईज, या गडाला दोन नाव आहेत, कोराई गड आणि कोळी गड, असं दोन वेगवेगळ्या नावाने, तुम्ही तुम्हाला जे वाटेल ते बोला। हे गाईज, आता आपला ब्लॉगचा एंड पार्टला आलोय आपण। तर तुम्हाला ते एक टोक दाखवलं होतं किल्ल्याचं आणि हे दुसरं टोक आहे। तर अख्खा किल्ला आपण कवर केला आहे, बरेच प्लेसेस जे होते ते पण तुम्हाला दाखवलेत। तर ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा, पुढच्या ब्लॉगमध्ये पण आपण भेटू। तर जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।